नमस्कार, मी अलका जोग. मी डॉक्टर प्रकाश आमटे यांचं पुस्तक 2017 साली वाचलं होतं. त्यामध्ये लहान मुलं रांगत विस्तवाजवळ जातात आणि भासतात, कारण त्यांना कपडेच नसतात. हे वाचून मी खूप अस्वस्थ झाले आणि त्यातूनच 7 मैत्रिणींसह बाळंतिवडा प्रकल्पाचा जन्म झाला. याला आम्ही न्यू बॉर्न अँड मदर्स शील्ड नाम्स असंही म्हणतो. तसंही जन्मल्यानंतर बाळाच्या गरजा अन्न, वस्त्र, निवारा या असतात. त्यातील अन्न आणि निवारा आईची मांडी आणि आईची दूध ही भगवंतानी पूर्ण केलेली आहे. वस्त्र आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आणि मग आम्ही दुर्गम आदिवासी भागामध्ये लहान बाळांना आणि आईला कपडे द्यायला सुरुवात केली. हे संपूर्ण शिवलेले कपडे लोकांच्या देणगीमधून आम्ही देत असतो. हे कपडे दिल्यामुळे बाळामध्ये होणारा हायपोथर्मियामध्ये मृत्यू कमी होऊ शकतो, बाळांना इन्फेक्शन कमी होऊ शकते, मानवाचा सन्मान राखला जातो, निमोनिया पण याच्यामधून कमी होऊ शकतो. हा प्रकल्प 2017 पासून सुरू आहे आणि 3 ठिकाणी आम्ही कपडे देतो. हा प्रकल्प आम्ही आरोह संस्थेच्या मार्फत चालू होतो. यामधून महिलांना रोजगाराची संधी पण उपलब्ध होते. तसेच हा प्रकल्प लोकांच्या देणग्यांवरून आम्ही चालवतो आणि त्यांना ATGचं सर्टिफिकेशन असलेलं रिसीट पण आम्ही देऊ शकतो.